नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. योग आयुर्वेद ज्योतिषशास्त्र या आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या अनमोल अशा देणग्या आहेत. त्याचा स्वीकार करणं, त्या आत्मसात करणं आणि त्याचा प्रचार व प्रसार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वच जण खरोखर सुज्ञ आहात, कारण ज्योतिषशास्त्र या आपल्या महान संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, त्याचा अभ्यास करीत आहोत. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती घेऊन त्याचा अभ्यास करीत आहोत. मागील भागामध्ये आपण राहू या ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या भागामध्ये केतू या ग्रहाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण बघितले की राहू व केतू या ग्रहांना छायाग्रह म्हटलं जात. चंद्र ग्रहण व सूर्यग्रहण आपल्याला माहित आहेतच. हे ग्रहण राहू व केतू या ग्रहांमुळे घडत असतात. ग्रहण म्हणजे संकट काळ. सूर्य व चंद्रावर संकट टाकणारे हे दोन्ही ग्रह आहेत. यावरून आपल्याला त्याच्या कारकत्वाची व शक्तीची महती कळू शकते. मागील भागात आपण राहूचे गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्य याचा अभ्यास केला. राहूप्रमाणेच केतू देखील छायाग्रह असला तरी त्याचे गुणधर्म हे राहूच्या अगदी उलट आहेत. एखादा प्रापंचिक व्यक्ती अचानक वैराग्यासारखा वागायला लागला, मोह, माया, संसार, भौतिक गोष्टी आदी सर्वांचा त्याग करून साधू वृत्तीचं जीवन जगायला लागला, तेव्हा समजून घ्यायचं की सदर व्यक्ती हा केतूच्या प्रभावाखाली आलेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये केतू हा जरी अशुभ ग्रह म्हणून मानण्यात आलेलं असलं तरी जातकाच्या जीवनावर केतूचे प्रभाव हे शुभ व अशुभ असे दोन्ही बघावयास मिळतात. केतू हा ग्रह अध्यात्म, मोक्ष व वैराग्य यांचा कारक ग्रह आहे. वैराग्य प्राप्त करण्यासाठी व साधू वृत्तीचे जीवन जगण्यासाठी गरजेचे नाही की व्यक्तीने अरण्यात किंवा हिमालयात जावे. प्रपंचात राहून देखील व्यक्ती सर्व भौतिक सुखांपासून अलिप्त राहून वैरागी जीवन जगू शकतो. अशी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती असतात. या सर्व व्यक्ती केतूच्या प्रभावाखाली आलेल्या असतात. थोडक्यात केतू म्हणजे मनुष्याला मोक्षाकडे घेऊन जाणारा ग्रह होय. राहूप्रमाणेच केतूकडेही कोणत्याही राशीचं स्वामित्व नाही. मात्र केतू राहूच्या उलट म्हणजे धनु राशीमध्ये उच्चीचा तर मिथुन राशीमध्ये निचीचा होतो. 27 नक्षत्रांपैकी केतू हा अश्विनी, मघा आणि मूळ या नक्षत्रांचा स्वामी आहे. राहू व केतू हे दोन्ही ग्रह पत्रिकेमध्ये अत्यंत अशुभ समजल्या जाणाऱ्या कालसर्प या विशिष्ट ग्रहस्थितीची निर्मिती करीत असतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती त्यांना इतका घाबरत असतो. आपल्याकडे काही गोष्टी या परंपरेने चालत आलेल्या आहेत, विशेषतः आपल्या म्हणी ज्या आजच्या आधुनिक काळातही तंतोतंत लागू पडतात. समजा आपल्या मागे कोणी हात धुवून लागलेला असेल, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती व्यक्ती खोडा घालण्याचं काम करीत असेल तर साहजिकच आपल्या तोंडून निघतं की हे ना, माझ्या मागे अगदी राहू केतू सारखे लागलेले आहेत, किंवा हे ना, माझ्या आयुष्यातील राहू केतू आहेत. या म्हणी विचारपूर्वक बनवून तयार करण्यात आलेल्या असल्यामुळे त्यांना शास्त्रीय आधार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार केतू हा ग्रह फक्त जातकाचे जीवनच नाही तर संबंध सृष्टीला प्रभावित करीत असतो। केतू ज्या राशीत असतो त्या राशीला अनुरूप फळ जातकाला देत असतो। पत्रिकेमध्ये जर केतू तृतीय पंचम षष्टम नवम आणि द्वादश या भावांवर दृष्टी टाकत असेल तर जातकाला त्याची उत्तम फळ मिळू शकतात। व्यक्तीच्या प्रगतीचा भाग्याचा काळ देखील तो ठरू शकतो। पत्रिकेमध्ये जर गुरु व केतू यांची युती योग्य स्थानात व योग्य राशीत झाली तर हे दोन्ही ग्रह मिळून सुंदर योगाची निर्मिती करतात। त्या काळात जातकाला पद पैसा व प्रतिष्ठा सर्व आघाड्यांवर यश मिळू शकतो। पत्रिकेमध्ये जर केतू बलवान असेल तर जातकाच्या पायांना मजबूत बनवण्याचं काम तो करतो। जातकाला पायांशी निगडीत कोणताही आजार त्यामुळे होत नाही। मंगळासारखा ग्रह जर केतूशी युती योग्य स्थानात व योग्य राशीत करत असेल तर ते दोघं मिळून जातकामध्ये साहस धाडस धैर्य या गोष्टी निर्माण करतात। त्यामुळे जातकासाठी पत्रिकेमध्ये शुभ गोष्टी देखील केतूद्वारे पाळल्या जातात। जसे केतूचे शुभ परिणाम आहेत तसेच त्याचे जातकाच्या जीवनावर वाईट परिणाम देखील दिसून येतात। केतू अनिष्ट असेल तर जातकावर त्याचे अनेक प्रकारे प्रभाव पडत असतो। अचानक आकस्मित येणारे संकट हे त्याचेच एक कारण आहे। एखाद्या चांगल्या कामासाठी मोठ्या उत्साहाने घेतलेल्या निर्णयामध्ये यश न मिळणं हे केतूच्या प्रभावामुळे घडत। पत्रिकेत केतू बलवान असेल तर आपण बघितलं की तो जातकाच्या पायांना मजबूत करतो। अगदी त्याच्या उलट पत्रिकेत जर केतू पीडित असेल तर तो जातकाच्या पायांना कमजोर बनवतो। पायांशी संबंधित आजार जातकाला होत असतात। केतूचा प्रभाव असणारी व्यक्ती ही आध्यात्मिक जीवनामध्ये रममान होत असते। परमेश्वराची साधना करणं मंत्र तंत्राची आवड निर्माण होणं आध्यात्मिक विचार जोपासणं विरक्ती येणं प्रपंचातून निवृत्ती घेणं आदी गोष्टी केतूच्या प्रभावामुळे होत असतात। शरीराच्या भागांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास गुण दोष व स्वभाव वैशिष्ट्यानुसार आध्यात्म मंत्र सिद्धीसाठी वापरला जाणारा भाग मणक्याच्या खालचा भाग आदी भागांना केतूद्वारे दर्शवला जातो। आजारांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जसं आधीच सांगितल्याप्रमाणे पायांचे आजार त्वचा विकार कोड रक्तदाब मूळव्याध गोवर वेड लागणं आदी आजारांवर केतूद्वारे दर्शवले जातात। व्यापार व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास औषधी वनस्पतीचा व्यवसाय आध्यात्माशी निगडीत असणाऱ्या वस्तूंची निर्मिती समाजसेवा आदी गोष्टी केतूद्वारे दर्शवल्या जातात। उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास देवळं काळ्या रंगाचे पुष्प काळे तीळ काळ्या चादरी आदी उत्पादनांना केतूद्वारे दर्शवले जाते। जागांच्या प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अध्यात्म मंत्रशास्त्र करण्याची ठिकाणं स्थळ आदी जागांवर केतूचा प्रभाव असतो। अध्यात्माच्या बाबतीतही राहू आणि केतू या ग्रहांना विशेष महत्व आहे। समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत कळश निघाला तेव्हा हे अमृत कोण पिणार म्हणून देव दानव यांच्यात चढाओढ लागली। तेव्हा भगवान विष्णूने मोहिनीचे आकर्षक रूप घेतले व दानवांना आपल्या रूपाच्या मोहपाशात अटकवून चलाकीने देवांना अमृतपान करविले
ही बाप स्वभानू नावाच्या दानवाच्या लक्षात येते. तो देवाचे रूप घेऊन देवाच्या बाजूला बसतो व मोहिनी कडून अमृताचे पाषण करतो. रवी व चंद्राच्या हे लक्षात येतं. ते मोहिनीला म्हणजे भगवान विष्णूंना याविषयी सांगतात. मात्र तोपर्यंत अमृताचे पाषण स्वभानूने केलेलं असतं. भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात येऊन त्या दानवाचे शिर आपल्या सुदर्शन चक्राने धडापासून वेगळे करतात. म्हणजेच त्याच्या शरीराचे दोन भाग होतात. ज्योतिष शास्त्रानुसार त्या दानवाचे शिर म्हणजे राहू व उरलेलं धड म्हणजे केतू होय. राहू व केतू या ग्रहाविषयी एवढी माहिती आजच्यासाठी पुरेल. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा. शुभम भवतु.